हॅलो फ्रेंड्स, आज आपण एन्व्हायरमेंटचं नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत. घेण्याच्या अगोदर जे जे मुलं नवीन आहेत ह्या ग्रु लेक्चर सिरीजमध्ये किंवा चॅनलवरती, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा, म्हणजे नवीन नोटिफिकेशन त्यांना लगेच मिळत जाईल. त्याच पद्धतीनं जेवढी मुलं पाहत आहेत त्यांनी सर्वांनी लाईक करून घ्यायचं, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढत जाईल. आज आपण दुसरा टॉपिक स्टार्ट केलेला आहे, रिसोर्सेस नाव आहे टॉपिकचं. तर काय काय आहे ते पाहूया आधी. आता रिसोर्सेस टॉपिक घेण्याच्या अगोदर नॅचरल रिसोर्सेस हा टॉपिकचं नाव आहे. टॉपिकचं नाव तुम्ही लिहून घ्या. टॉपिकचं नाव काय आहे? नॅचरल रिसोर्सेस. तुमच्या कॉपीत लिहून घ्या. आता रिसोर्सेस बघण्याच्या अगोदर व्हॉट इज अ रिसोर्स, रिसोर्स म्हणजे काय ते पाहणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय रिसोर्स? आपल्याला माहित आहे रिसोर्सच्या बऱ्याचशा डेफिनेशन करता येतील. रिसोर्स म्हणजे काय? एनीथिंग विच इज हेल्पफुल टू द मॅन ऑर कॅन बी यूज्ड टू प्रोड्यूस यूजफुल थिंग्स कॅन बी रेफर्ड ॲज अ रिसोर्स. रिसोर्स म्हणजे काय? एनीथिंग विच इज हेल्पफुल टू द मॅन. आता तुम्हाला हे क्वेश्चनच तयार झाला, व्हॉट इज मीन बाय रिसोर्स? हे कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहायचं आहे. तुम्ही उत्तर काय आहे हे बघा. एवढं उत्तर आहे, एनीथिंग विच इज हेल्पफुल टू द मॅन ऑर कॅन बी यूज्ड टू प्रोड्यूस अ यूजफुल थिंग कॅन बी रेफर्ड ॲज अ रिसोर्स. नॅचरल रिसोर्समध्ये काय येते मग बघा. नॅचरल रिसोर्समध्ये काय येते? रिसोर्स दॅट आर ड्रॉन डायरेक्टली फ्रॉम द नेचर अँड यूज्ड विदाउट मॉडिफिकेशन. म्हणजे जे रिसोर्स आपल्याला नेचरमध्ये सापडतात, म्हणजे ज्या रिसोर्सचं काही मॉडिफिकेशन करावं लागत नाही, त्याला काय म्हटलं जातं? नॅचरल रिसोर्स म्हटलं जातं. नॅचरल रिसोर्स म्हटलं जातं. तर बरेचसेच नॅचरल रिसोर्स आहेत, एअर आहे, वॉटर आहे, मिनरल आहे, तर ते काय झाले? आपले नॅचरल रिसोर्स झालेले आहेत. आता बघा, फर्स्टमध्ये त्यामध्ये काय आहे? नॅचरल रिसोर्समध्ये फॉरेस्ट रिसोर्स आहे. काय आहे? फॉरेस्ट रिसोर्स. फॉरेस्ट इज अन एरिया विथ हाय डेन्सिटी ऑफ ट्रीज टुगेदर विथ अदर प्लांट्स कवरिंग द लार्ज एरिया ऑफ लँड. म्हणजे काय आहे बघा, फॉरेस्ट म्हणजे काय आहे? लार्ज डेन्सिटी ऑफ ट्रीज असतात, म्हणजे प्लांट्स असतात, बऱ्याच ठिकाणी झाडी वगैरे असतात, त्याला काय म्हटलं जातं? फॉरेस्ट म्हटलं जातं. फॉरेस्ट आर द होम टू 50 to 90% ऑफ अर्थ स्पेसिस. म्हणजे एखाद्या फॉरेस्टमध्ये 50 to 90% काय असतात? अर्थ स्पेसिस असतात. म्हणजे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन काय झाला? फॉरेस्टमध्ये किती टक्के बेसिस असतात? तर किती असतात त्याचे? 50 to 90%. मित्रांनो, हे जे मी तुम्हाला क्वेश्चन विचारत आहेत हे MCQ टाईप बेस्ड आहेत आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे जे क्वेश्चन मी विचारतो आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित चाला, जेणेकरून तुम्हालाही अभ्यास करताना मूड लागेल. दीज फॉरेस्ट प्रोड्यूस इन्युमरेबल मटेरियल गुड्स. आता फंक्शन ऑफ फॉरेस्ट रिसोर्स काय आहे बघा. प्रोडक्टिव्ह फंक्शन्स काय आहेत? प्रोडक्शन काय होते फॉरेस्टमधनं? टिम्बर, बांबू, फूड, इसेन्शियल ऑइल, लॅटेक्स, मेडिसिन, ह्या गोष्टी प्रोडक्शन होतं. टिम्बर किंवा बांबूज, आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, भूगोल तुम्ही वाचला असेलच, तर 70% म्हणजे एखादा पेज तयार करायचं म्हटलं, जे आपण कागदाचे कारखाने असतात त्यात 70% बांबू लागतो. म्हणजे बांबू, त्यानंतर बग्यास हे आणि तुमची जी रद्दी गोळा केली जाते, ह्या गोष्टीमुळं पेपर तयार होत असतो. त्यामुळं तुम्ही जेव्हा पेपर वाचता मित्रांनो, किंवा एखादा पेपर युटिलाइज करता, तेव्हा त्याचं रिसायकल जरूर करा, कारण का त्याच्यासाठी बरीचशी झाडं तोडावी लागतात. त्यानंतर पुढं काय? प्रोटेक्टिव्ह फंक्शन, कन्झर्वेशन ऑफ सॉइल. प्रोटेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय येतं बघा. कन्झर्वेशन ऑफ सॉइल अँड वॉटर, म्हणजे धूप होत नाही, म्हणजे झाडं असल्यामुळं माती सहजासहजी उडून जात नाही. प्रिव्हेन्शन ऑफ ड्राफ्ट, म्हणजे वादळ वगैरे येतं ते रोखून धरू शकतो. प्रोटेक्टिव्ह अगेन्स्ट, बघा मी आत्ता सांगितलं, वाईंड
आणि कोल्ड. रेग्युलेटरी फंक्शन काय, ॲब्झॉर्ब स्टोरेज अँड रिलीज द गॅसेस वॉटर मिनरल्स. म्हणजे बघा तुम्ही, पावसाळ्यात जर कोरड्या जमिनीवर जर पाऊस पडला तर ते पाणी वाहून जाऊ शकतं, पण तसं होत नाही. कुणामुळं? तर जंगलांच्यामुळं. तर तुम्ही मला फंक्शन ऑफ फॉरेस्ट जे आहेत, प्रोडक्टिव्ह, प्रोटेक्टिव्ह आणि रेग्युलेटरी फंक्शन, ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या. प्रत्येकाचं एक एक उदाहरण द्यायचं आहे. तुमचं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर फंक्शन्स ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस. आता वॉटर रिसोर्सेस दोन नंबरचा आपला. वॉटर रिसोर्सेस, वॉटर रिसोर्समध्ये काय येतं, अर्थ इज नोन ॲज द ब्ल्यू प्लॅनेट बिकॉज 70% ऑफ द अर्थ सर्फेस इज कवर्ड विथ वॉटर. अबाउट 97 ऑफ द अर्थ वॉटर इज स्ट्रॉंग सलाईन. म्हणजे काय आहे, 97% जे पाणी आहे ते कुठं मिळते आपल्याला, म्हणजे ह्या 71%मधलं 97% हे जे पाणी आहे हे जे 97% पाणी आहे, म्हणजे ह्या 71%मधलं 97% एवढं जे पाणी आहे ते कशात आहे, समुद्रात आहे. कशात दडलेलं आहे, समुद्रात आहे. फक्त 3% पाणी काय आहे, पिण्यायोग्य आहे. 3% पाणी काय आहे, पिण्यायोग्य आहे. बघा, एवढं जे पाणी आहे त्यातलं 3% पाणी कशाचं आहे, पिण्यायोग्य आहे. इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. आता पाण्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगणारच आहे, त्याच्या अगोदरच हा क्वेश्चन तयार होतो. इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर, काय काय इम्पॉर्टन्स आहेत. वॉटर इज अन इसेन्शियल नेचर रिसोर्सेस फॉर सस्टेनिंग इन लाईफ. वॉटर इज वन ऑफ द मोस्ट सबस्टन्स ऑन द अर्थ. इफ देअर इज अ नो वॉटर देअर वुड बी नो लाईफ ऑन द अर्थ. ऑल द प्लांट्स अँड ॲनिमल मस्ट हॅव वॉटर टू सर्वाइव. वॉटर इज रिन्युएबल बट लिमिटेड रिसोर्स. पाणी तयार होऊ शकतं पण काय आहे, लिमिटेड रिसोर्स आहे, त्यामुळे पाणी सांभाळून वापरलं पाहिजे. वॉटरचे युजेस काय आहेत बघा, ॲग्रिकल्चरमध्ये आहेच, सांगायची ते काही गरज नाही. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लागतं पाणी, हाऊसहोल्ड आहेच. त्यानंतर काय आहे, रिक्रिएशन युजेस आहे, बरेचसेच युजेस आहेत वॉटरचे. आता तुम्ही मला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमचा, इथं ते दिलेलं आहे ते सोडून दुसरे जे वॉटरचे रिसोर्सेस आहेत ते दोन, हे सोडून फक्त दोन मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आता लँड रिसोर्सेस काय बघायचं आहे आपल्याला, लँड रिसोर्सेस. लँड रिसोर्सेस म्हणजे काय, अ लँड इज अमंग द मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. इट कवर अप ओनली 90% ऑफ द अर्थ सर्फेस. म्हणजे लँड जे आहे 29% भाग काय करत आहे, आपण कवर करत आहे. तर क्वेश्चन आता असा आहे, लँड किती टक्के भाग जमिनीचा कवर करत आहे, तर त्याचा आन्सर किती आहे, 29% आहे. आता लँड इज नॅचरली ऑकरिंग फायनाईट रिसोर्सेस. इट प्रोव्हाइड बेस फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग बिईंग्स. इट होल्ड्स एव्हरीथिंग दॅट कॉन्स्टिट्यूट द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. म्हणजे इकोसिस्टीम मेंटेन ठेवायचं कामही केलेलं आहे. युजेस ऑफ लँड रिसोर्स, म्हणजे लँड रिसोर्समध्ये काय यूज, कशासाठी यूज करू शकतो, तर साहजिकच ॲग्रिकल्चर आहे, म्हणजे आपले शेतीसाठी आहे, फॉरेस्ट आहे, हॅबिटेटल आहेत, ॲनिमल्स आहेत, ह्या गोष्टींसाठी लँड रिसोर्स यूज केला जातो. किंवा इंडस्ट्रीयल एरिया असेल ह्याच्यासाठी काय केला जातो, लँड रिसोर्स केला जातो. तुमच्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन असेल की युजेस ऑफ लँड रिसोर्स सांगायचं आहे. आता मिनरल रिसोर्सेस, आपण मिनरल रिसोर्सेस पाहू. त्यानंतर काय बघायचं आहे, यूज ऑफ मिनरल रिसोर्सेस. एनर्जी रिसोर्सेस आहे, स
सौंदर्य आहे. ओके, हे संपूच आजच्या लेक्चरला हा भाग. मिनरल रिसोर्सेस, आता मिनरल रिसोर्सेस म्हणजे काय आहे हे पहा. मिनरल रिसोर्स म्हणजे काय? मिनरल आर नॅचरली ऑकरिंग इनऑर्गॅनिक क्रिस्टलाइन सॉलिड विथ कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी. मिनरल्स आर एक्झॉस्टेबल. एक्झॉस्टेबल म्हणजे काय? हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. मिनरल्स आर एक्झॉस्टेबल. एक्झॉस्टेबल म्हणजे काय? एक्झॉस्ट होतात, हे एक्झॉस्ट होऊ शकतात, त्यामुळे जपून वापरली गेली पाहिजे. टाईप ऑफ मिनरल काय आहे? मेटॅलिक आहे, बॉक्साईड, हेमाटाईट, आयर्न, कॉपर, सिल्वर, गोल्ड. तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, तर कॉपरमध्ये मध्य प्रदेश एक नंबरला आहे आपल्यात, सिल्वरमध्ये राजस्थान एक नंबरला आहे, गोल्डमध्ये सुद्धा राजस्थान एक नंबरला आहे. कोलार गोल्ड फील्ड के जी एफ जो पिक्चर बघितला, म्हणजे कोलार गोल्ड फील्ड हे कोलार डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटकमधलं, तर त्या ठिकाणी एक नंबरला आहे. आता तुम्ही मला एक प्रश्न आहे की मला ह्याची उत्तरं सेपरेटली कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत की कॉपरमध्ये कुठलं राज्य एक नंबरला आहे, सिल्वर आणि गोल्डमध्ये कुठलं राज्य प्रोडक्शनला एक नंबर आहे. नॉन मेटॅलिक मिनरल्स कुठलं आहे? कोल, लाईमस्टोन, मार्बल, ग्रॅनाइट, स्टँड, सॉल्ट आणि फॉस्फरस हे आहे. आता मिनरलचे यूज काय आहेत? डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीयल प्लांट, मशिनरीज, जनरेशन ऑफ एनर्जी, कन्स्ट्रक्शन, हाऊसिंग, सेटलमेंट, डिफेन्स, ज्वेलरी ह्यासाठी ह्याचा यूज केला जातो. आता एनर्जी रिसोर्स कुठले आहेत मग? एनर्जी रिसोर्स म्हणजे काय? द सबस्टन्स फ्रॉम विच वी प्रोड्यूस अ एनर्जी आर नोन ॲज एनर्जी रिसोर्सेस. ज्या गोष्टीपासून आपल्याला एनर्जी मिळते त्याला काय म्हटलं जातं? एनर्जी रिसोर्स आहे म्हटलं जातं. वी एनर्जी कशासाठी लागते आपल्याला? एनर्जी कशासाठी लागते? वी रिक्वायर एनर्जी टू डे टू डे लाईफ, वर्क करण्यासाठी एनर्जी लागते. द एनर्जी यूज्ड आर टू ब्रॉड कॅटेगरी, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अँड नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. दीज एनर्जी रिसोर्सेस आर कंटिन्युअसली रिप्लेस्ड ॲज अ कॉन्स्टंट रेट. नॉन रिन्युएबल म्हणजे काय? जे तयार होऊ शकत नाही त्याला काय म्हटलं जातं? नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कुठले आहेत? एक आहे सोलर, हायड्रो पॉवर, विंड पॉवर, टायडल पॉवर, झिरो थर्मल एनर्जी, बायोगॅस. मला एक सांगा मित्रांनो, तुम्ही उत्तर सर्च करायचं आहे. जिओ थर्मल एनर्जी सोर्सेसमध्ये आपल्या भारत देशात कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे हे तुम्ही मला सर्च करून सांगायचं आहे. आता नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये काय आहे? कोल आहे, पेट्रोलियम आहे, नॅचरल गॅस आहे. ह्या गोष्टी कशा येतात? नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये येतात. तर अशा पद्धतीने आपण एनर्जी रिसोर्सेस बघितलेला आहे मित्रांनो. अनेकदा सांगतो, तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता, किंवा जर बाहेरच्या कॉलेजचं तुम्ही कोण असाल तर माझा नंबर इथं देतो, 94 22 33 40 49 यादव सर. काही शंका असतील तर जरूर, हा माझा व्हॉट्सअप नंबर देखील आहे आणि कॉल डिटेल्स पण हाच वापरतो, जरूर तुम्ही संपर्क करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला असेल तुम्ही तर सगळ्या क्वेश्चनचे आन्सर द्या, जरूर तुम्हाला याचा फायदा होईल. आज इथं आपण थांबतोय. थँक्यू सो मच.